मित्रांनो नमस्कार, माझ्या फील्ड फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कपाशी पिकावर दुसरी फवारणी कोणती करावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। मित्रांनो, पहिली फवारणी करून आपण जे पहिली फवारणी आहे 45 ते 50 दिवसाची असताना केली होती। त्यामध्ये आपण जे FMC कंपनीचं रोगर आणि UPL लॅन्सर गोल्ड आणि 1919 याची फवारणी करून घेतली आहे। तर मित्रांनो, आता आपल्या कपाशीला 60 दिवस पूर्ण झालेले आहे आणि मित्रांनो आपल्या कपाशीला काही प्रमाणात म्हणजे चांगल्या प्रमाणात पात्या येण्यास सुरुवात झाली आहे आणि काही प्रमाणात फुलं येण्यात पण सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपल्या आपल्या कपाशीवर मावा, तुडतुडे आणि जे थ्रिप्स आहे याचा प्रादुर्भाव वाढत असतो आणि यासाठी आपल्याला काही फवारणी घेण्याची जरूरत असते। आणि मित्रांनो, आपल्या कपाशीच्या वाढीसाठी आणि चांगल्या वाढीसाठी आपल्याला त्यामध्ये एक टॉनिक घेणं पण खूप गरजेचं असते। आणि मित्रांनो, त्यासोबतच आपल्या कपाशीवर जे मतलब बुरशीजन्य रोगामुळे आपल्या कपाशीवर जे ठिपके पडलेले असतात तांबूस रंगाचे आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्यामध्ये एक बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं असते। तर मित्रांनो, मी तुम्हाला या आपल्या दुसऱ्या फवारणीमध्ये कीटकनाशक कोणतं घ्यावं, बुरशीनाशक कोणतं घ्यावं आणि टॉनिक कोणतं घ्यावं याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम तुम्ही माझ्या फील्ड फार्मिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे समोरून येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला या दुसऱ्या फवारणीमध्ये जे कीटकनाशक घ्यायचं मित्रांनो ते म्हणजे घरडा कंपनीचं पुलिस। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन कंटेंट पाहायला मिळेल, एक आहे फिप्रोनिल 40% आणि दुसरा आहे इमिडाक्लोप्रिड 40% WG, म्हणजे की हे तुम्हाला ग्रॅन्युअल्स अशा फॉर्ममध्ये पाहायला मिळेल। आणि मित्रांनो, याच्या जे किडीचं नियंत्रण आहे ते मावा, थ्रिप्स, फुलकिडे याच्यामुळे खूप चांगलं नियंत्रण होऊन जाईल। आणि मित्रांनो, याचा जे डोस आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे 40 ते 60 ग्रॅम प्रति एकर, हा रिकमेंडेड केलेला डोस आहे। आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या 15 लिटरच्या पंपामध्ये 5 ते 7 ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकता। आणि मित्रांनो, त्यास तुम्हाला जर हे पुलिस मिळालं नाही तर तुम्ही दुसरं इन्सेक्टिसाईड आहे ते UPL कंपनीचं उलाला, ते पण खूप चांगलं आहे, ते तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये जो घटक आहे तो आहे फ्लोनिकामाइड 50% WW, हे पण ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि याच्या जर डोसचा जर विचार केला तर ते तुम्हाला 7 ते 8 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपाला घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, यासोबतच तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे UPL कंपनीचं साप, हे असं खूप स्वस्त आणि मस्त बुरशीनाशक आहे। आणि यामध्ये जो कंटेंट आहे मित्रांनो तो म्हणजे कार्बनडाझिन 12% आणि मेनकोजेप 63% WP, म्हणजे पावडर अशा फॉर्ममध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल। आणि मित्रांनो, याच्या जर डोसचा जर विचार केला तर ते तुम्हाला तुमच्या 15 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला साप बाजारात मिळालं नाही तर तुम्ही त्या व्यतिरिक्त M45 हे पण घेऊ शकता, हे पण खूप चांगलं बुरशीनाशक आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला यासोबतच तुमच्या कपाशीच्या काही वाढीसाठी आणि चांगल्या फुटव्यांसाठी तुम्हाला एक टॉनिक घ्यायचं आहे ते म्हणजे UPL कंपनीचं मॅकरिना, हे अमिनो बेस्ड टॉनिक आहे, खूप चांगलं टॉनिक आहे मित्रांनो, याचे रिझल्ट पण खूप चांगले आहे। आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि याचा जर डोस आहे मित्रांनो तो 40 ml आहे प्रति 15 लिटरच्या पंपाला। आणि जर तुम्हाला जर हे टॉनिक जर मिळालं नाही तर तुम्ही त्या व्यतिरिक्त घरडा कंपनीचं फंटॅक प्लस आहे मित्रांनो,
खूप नावाजलेलं आहे आणि खूप दिवसापासून आपण याचा वापर पण करत आहे, ते तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये पण अमिनो ॲसिड आहे आणि याचा जर डोस आहे मित्रांनो तो आहे 15 लिटरच्या पंपाला 15 ml। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कपाशीच्या पिकावर याची फवारणी करून घेऊ शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता। धन्यवाद।